नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये। मी आता पुण्यातील बुधवार पेठ परिसरात आहे आणि आपण पाहू शकता पुण्यातील बुधवार पेठेत खरं तर सिटी पोस्ट ऑफिस आहे आणि या पोस्ट ऑफिसच्या दारात एक भला मोठा ट्रक एका खड्ड्यात कोसळला आहे। मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही पाहू शकता। आता हा जो ट्रक आहे खरं तर या ठिकाणी पार्किंगमध्ये हा ट्रक उभा होता आणि अचानक हा ट्रक काहीसा मागे सरकला आणि त्यानंतर या ठिकाणी जो आहे भला मोठा खड्डा जो आहे तो तयार झाला आणि हा संपूर्ण ट्रक या खड्ड्यात कोसळलाय। तुम्ही पाहू शकता या खड्ड्यात पाणी देखील आहे। अवघ्या काही वेळापूर्वी या ठिकाणी इतकंच नाही पडलेला आहे, अक्षरशः काही कर्मचारी या ठिकाणी आलेला आहे। आता समोर येते आहे आणि सर्वात महत्वाची म्हणजे सुदैवाने यामध्ये कुठलीही दुर्घटना किंवा कुठलीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती समोर येते आहे। मात्र पुण्यातील वर्दळीचा हा बुधवार पेठेतील परिसर आहे आणि या ठिकाणी समाधान चौका लगत खरं तर हे सिटी पोस्ट ऑफिस आहे आणि या पोस्ट ऑफिसच्या दारात काही जागा आहेत ते त्या ठिकाणी हा ट्रक जो पुणे महानगरपालिका या ठिकाणी असं त्यावर नमूद करण्यात आलं आहे। आपण पाहू शकता हा ट्रक त्या ठिकाणी उभा होता आणि पाहता पाहता हा ट्रक काहीसा मागे गेला आणि संपूर्ण ट्रक जो आहे तो या खड्ड्यात कोसळल्याचं तुम्हाला खरं तर या ठिकाणी दिसून येते पाहू शकता। संपूर्ण वर्दळीचा परिसर असलेला या भागामध्ये सायंकाळी अवघ्या काही मिनिटांपूर्वी खरं तर ही घटना घडलेली आहे आणि संपूर्ण ट्रक या ठिकाणी कोसळलाय, पाण्यात बुडल्याचं दिसून येते। या ठिकाणी जे काही नागरिक आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार याखाली काही दुचाकी देखील 2 ते 3 दुचाकी आहेत त्या देखील या ट्रक खाली असल्याची माहिती समोर येते आहे। पुण्यातील बुधवार पेठेत हा संपूर्ण प्रकार घडला आणि एकच खळबळ उडाली आहे। पाहू शकता भला मोठा खड्डा जो आहे तो या ठिकाणी काही मिनिटात तयार झाला आणि पाहता पाहता हा संपूर्ण ट्रक या खड्ड्यात कोसळल्याची घटना घडली आहे। खरं तर पुण्यातील सिटी पोस्ट ऑफिसची ही जी इमारत आहे ती ब्रिटिशकालीन इमारत आहे, त्यामुळे हा खड्डा नेमका कशाचा आहे ते अद्याप समोर आलं नाही आहे। या ठिकाणी खरं तर अग्निशमन दलाचे जवान असतील ते या ठिकाणी दाखल झाले तर नेमका हा संपूर्ण काय प्रकार आहे ते या ठिकाणी ते माहिती शोधण्याचा प्रयत्न करत आहेत। माझ्यासोबत पोस्ट ऑफिसमध्ये एक अधिकारी आहेत जे या ठिकाणी उभे होते आणि त्यांच्या समोर हा संपूर्ण प्रकार झाला। सर काय झालं, बरं नेमकं काय झालं? ऍक्च्युली आम्हाला जसं कळालं त्यानंतर आम्हाला या ठिकाणी आलो स्पॉटवर पाहिलं। अच्छा, ओके। तर त्यावेळेला असं समजलं की हा जो टँकर आतमध्ये आला आणि रिव्हर्स घेताना तो काही सेकंदात तो आत गेला। बरं, आत जाताना आमच्या ऑफिसच्या एक एम्प्लॉईची टू व्हीलर अच्छा सुद्धा या खड्ड्याच्या आतमध्ये गेलेली। ओके, नशीब एवढंच आहे या ठिकाणी प्रथम दर्शनी जे दिसतंय हा रिव्हर्स गेलेला आहे। ओके, ड्रायव्हर या ठिकाणी वाचू शकलेला आहे। अच्छा, म्हणजे कुणी नव्हतं सुदैवाने कुणी याच्यामध्ये नाहीये? नाही। ओके, किती वाजता ही घटना घडली? 3:30 एकच दुचाकी आहे की अजून काही आहे दुसऱ्या ठिकाणी? ओके, तर पाहू शकता सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। फायर ब्रिगेडचे अधिकारी आहेत आपल्यासोबत। सर नेमकं काय झालं? पाहू शकतो भला मोठा खड्डा पडला आणि अचानक हा संपूर्ण ट्रक जो आहे तो या खड्ड्यात कोसळलाय। साधारण 4:14 आमच्या अग्निशमन दलाला कॉल आला, या ठिकाणी आम्ही पोहोचलो, त्यावेळेस आम्हाला हा ट्रक खड्ड्यामध्ये पडलेला दिसला। या ठिकाणी आम्ही माहिती घेतली, त्यावेळेस असं लक्षात आलं आहे ड्रेनेजची साफसफाई करण्यासाठी हा ट्रक या ठिकाणी आलेला होता आणि अचानक प्रमाणे तो त्याच्या मागच्या बाजूला जास्त लोड असल्यामुळे पाण्याचा ओके तो खड्ड्यामध्ये पडलेला आणि आत्ता जे आपल्याला पाणी दिसतं आहे ते गाडीमधलं पाणी आहे। अच्छा, म्हणजे हा जो ट्रक पाण्याचा टँकर होता का? पाणी आणि त्यामध्ये जे ड्रेनेज असतं। अच्छा, ड्रेनेजचं भाव टँक होता, त्यामध्ये ड्रेनेजचं पाणी भरलेलं। ओके, ड्रेनेजचं साफसफाई करण्यासाठी हा ट्रक या ठिकाणी आला होता। सर नेमकी घटना किती वाजता घडली आणि या ठिकाणी आणखी कोण कोण होतं? या ठिकाणी आणखी खाली काही दुचाकी आहेत अशी देखील माहिती समोर येते। आम्हाला अजून तर नागरिकांनी फक्त सांगितलं की दुचाकी होत्या पण अजून पाण्याचा जो मृत्यू फ्लो दिसतो आहे त्यामुळे त्यात दुचाकी आहेत का नाही याची आम्ही खात्री करू शकत नाही। ओके, एक वेळ गाडी बाहेर काढल्यानंतर खाली आपण सर एक बाहेर काढण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत, कशा प्रकारे ही बाहेर काढता येईल आणि साधारण किती वेळ लागू शकेल याला? साधारण पुणे महानगरपालिकेचं आपण एक क्रेन बोलवली आहे। ओके, आणि ही क्रेन आता काही वेळात येईल। बरं, क्रेन आल्यानंतर त्याचे वायर त्याच्या चासीला आपण पॅक करून ती चासी आपण ती पूर्ण गाडी वर काढावं, त्यानंतर आतमध्ये काय आहे ते आपली कर्मचारी। ओके, परंतु सर हा नेमका खड्डा कशाचा आहे हे समोर आलंय का? कारण अचानक याचं सीसीटीव्ही समोर आलंय, ट्रक अचानक मागे जातो आणि पाहता पाहता संपूर्ण खड्डा तयार होतो आणि संपूर्ण ट्रक खड्ड्यात कोसळतो असं दिसतोय, तर नेमका हा खड्डा कशाचा आहे? आमच्या तरी अजून ते लक्षात आलेलं नाही। बरं, आम्ही सुद्धा त्याची चौकशी करत आहोत,
नेमका घटक कशाचा आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच इन्सिडेंट आमचा आहे आणि अशा प्रकारे सर साधारण हा संपूर्ण ट्रक जो आहे तो बाहेर काढण्यासाठी किती वेळ लागेल आणि आपण या ठिकाणी किती जवान आहे आणि काय करावं लागेल संपूर्ण ट्रक बाहेर काढण्यासाठी. या ठिकाणी आमचे 3 अधिकारी आणि 20 जवान या ठिकाणी आलेले आहेत. बरं, त्याचबरोबर पोलीस कर्मचारी आहेत, पोलीस सेनेचे कर्मचारी आहेत, इतर अजून 12 स्टाफ या ठिकाणी आणि ट्रेन आल्यानंतर साधारण 8 तासात पोहोचतात आणि गाडी बाहेर काढतात. सर खरं तर या ठिकाणी दुचाकी असतात आणि लोकांची गर्दी असते, हा ट्रक जेव्हा मागे गेला तेव्हा ट्रकमध्ये कोणी होतं का किंवा याच्याखाली जी काही दुचाकी आहे या धुक्यावर होतात तर कोणी किंवा याच्याखाली कोणी जीवितहानी काही झाली शकते का? प्रत्यक्षदर्शी जे नागरिक आहेत नागरिकांनी सांगितलं आहे दोन दुचाकी पडल्या असतात त्यांना काही सीसीटीव्ही दिसत आहे. अच्छा, ओके. तर आम्हाला काही जाणवलं नाही आणि बाकी नागरिकांनी असं काही सांगितलं नाही कोणी माणूस काही पडला असावा, दुचाकी पडल्या असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, तर आपण पाहू शकता पुण्यातील सिटी पोस्ट चौक जो पुण्यातील बुधवार पेठेत वर्दळीचा परिसर असतो त्या ठिकाणी आज सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला आहे. तुम्ही पाहू शकता हा जो रिकामा परिसर आहे या रिकाम्या परिसरात हा जो महापालिकेकडनं आलेला ट्रक होता उभा होता तो या ठिकाणी साफसफाई करण्यासाठी आला होता. ड्रेनेजचं पाणी बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी हा ट्रक कर्मचारी घेऊन आली होती अशी माहिती समोर येते आणि हा ट्रक रिव्हर्स घेत असताना अचानक हा ट्रक काहीसा मागे गेला आणि मोठा खड्डा पडला आणि त्याच्यामध्ये हा संपूर्ण ट्रक जो आहे आपल्यासोबत निलेश करागर आहे त्यांच्याशी दोन मिनिटं बोलूया. निलेश साहेब काय सांगा अशा प्रकारची पहिलीच घटना मागील अनेक वर्षांपासून पुण्यात फायर ब्रिगेडमध्ये काम करत आहे अशा प्रकारचा पहिलाच प्रकार असेल. बरोबर आहे, असं हे वेगळंच आहे कारण आमाला जेव्हा कॉल आला की सिटी पोस्टच्या आवारामध्ये एक ट्रक पडलेला आहे तर आम्हालाही थोडंसं वेगळं वाटलं की सिटी पोस्टमध्ये कुठे खड्डा आहे आणि कुठे ही घटना झाली. पण जेव्हा आमच्या गाड्या इथे पोहोचल्या आम्ही कुठं जेव्हा परिस्थिती पाहिली तर ही जरा वेगळीच आहे आणि नशीब त्या ड्रायव्हरचं किंवा त्याच्याबरोबर की त्यांनी उडी मारून त्यांचा जीव वाचवला आणि आता आपण ट्रेन मागवलेल्या ट्रेनच्या सहाय्याने आपण ते वरती काढण्याचं काम सुरू करणार आहोत. ओके सर, हा नेमका खड्डा कशाचा असू शकेल असं वाटतं काय म्हणजे प्राथमिक दर्शन काय वाटतं पोहू शकत जे काही घडलं ते एकदम विचित्र आहे कारण एक संपूर्ण ट्रक अशा प्रकारे खड्ड्यात जाऊन पडतो ही कदाचित पुण्यातील पहिलीच घटना असेल. कारण हा जो परिसर संपूर्ण वर्दळीचा परिसर आहे आणि या ठिकाणी सतत लोकांची नागरिकांची ये जा असते आणि आज सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास पुणे महानगरपालिकेकडनं हा ट्रक आला होता आणि ट्रकमध्ये असणारा ड्रायव्हर हा ट्रक जो आहे तो पाठीमागं घेण्याचा प्रयत्न करत होता आणि हा ट्रक जसा पाठीमागे केला त्यानंतर काही खड्डा निर्माण खड्डा पडला आणि ट्रकसोबत काही दुचाकी ज्या आहेत त्या या ट्रकमध्ये गेल्यात अशी माहिती जी आहे ती समोर येते. पुण्याच्या मध्यवर्ती भागात हा प्रकार घडल्यानंतर खरं तर मोठा गोंधळ उडाला आहे. या ठिकाणी तातडीनं फायर ब्रिगेडचे काही जवान घटनास्थळी दाखल झाले, इतकंच नाही तर पोलीस देखील या ठिकाणी जमा झाले कारण वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकार घडल्यानंतर गर्दी केली त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये किंवा अतिउत्साही बघ्यांची अतिउत्साहपणा कुठेतरी कामात अडथळा ठरू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली असं प्रथमदर्शनी दिसून येते. मात्र पुण्यातील सिटी पोस्ट ऑफिस जे तुम्ही पाहू शकता ही इमारत जी आहे ती बरीच जुनी ब्रिटिशकालीन इमारत आहे आणि या इमारतीच्या आवारात संपूर्ण ट्रक जाईल असा खड्डा निर्माण झाला. असा खड्डा अचानक निदर्शनात आल्यानंतर खरं तर एकच खळबळ आली आहे. आपण पाहिजे असेल हा ट्रक बाहेर काढण्यासाठी खरं तर आता फायर ब्रिगेड प्रयत्न करण्यात आले इतका मोठा ट्रक बाहेर काढायचा कसा या दृष्टीनं आता फायर ब्रिगेडच्या जवानांची जे आहे प्रयत्न सुरू आहे. यासाठी मोठी ट्रेनच्या सहाय्यानं हा ट्रक बाहेर काढला जाणार आहे. मात्र संपूर्ण वर्दळीचा परिसर असणाऱ्या समाधान चौकात